माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली प्रत्येक पोलीस स्टेशनला बार मालकांकडनं शंभर कोटी वसुली करण्याचे आदेश दिल्याच्या कथित आरोपांमुळे राज्यात बरीच चर्चा झाली अनिल देशमुखांना अटकही झाली या प्रकरणाची ईडीकडनं सखोल चौकशी सुरू आहे त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढवण्याची शक्यता आहे कारण राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देशमुख प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट केलाय ईडीकडनं सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यात कुंटेंनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत धक्कादायक जबाब नोंदवलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंटे नेमकं का काय म्हणाले पाहुयात अनिल देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदलीसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे या यादीत संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची याचा उल्लेख असायचा देशमुख त्यांचे पीए संजीव पालांडे यांच्याद्वारे ही यादी माझ्यापर्यंत पोहोचवायचे खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख या याद्या पाठवत असल्यानं मी त्यास नकार देऊ शकत नव्हतो असं सीताराम कुंटेंनी ईडीच्या चौकशीत म्हटलंय त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय अलीकडेच अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचा दावा केला होता तसंच केलेल्या आरोपांच्या पत्राशिवाय माझ्याकडे काहीही पुरावे नसल्याचं सांगत परमबीर सिंग यांनी माघार घेतलीय तेव्हापासून देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील मात्र आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे देशमुख यांच्या विरोधात ईडी काय पावलं उचलणार हे पाहणं गरजेचं आहे आणि अनिल देशमुखांच्या जामीन मिळवण्याच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसते का हे काही दिवसात कळेलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद